10 दिवस बाप्पांची आराधना केल्यावर आज बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. नागपुरात मानाचा गणपती असलेल्या नागपूरचा राजालाही निरोप देण्यात येतोय. तर नागपूरच्या राजाची विविध आरती करून भव्य मिरवणूक काढून राजाला निरोप देण्यात येतोय. तुळशीबाग रोडवरून नागपूरच्या राजाची ही भव्य मिरवणूक काढून विसर्जनासाठी नागपूरचा राजा मार्गस्थ झालाय. तर आता नागपूरच्या राजाला देखील निरोप दिला जातोय. नागपूरच्या राजाची ही भव्य मिरवणूक काढलेली आहे आणि आता विसर्जनासाठी नागपूरचा राजा मार्गस्थ झालाय. तुळशीबाग रोडवरून नागपूरच्या राजाची ही भव्य मिरवणूक काढली जाते. तर नागपूरहून थेट आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत आहेत. जितेंद्र, आता नागपूरच्या राजाची ही भव्य मिरवणूक सुरू झालेली आहे, कसा उत्साह आहे भाविकांचा? उत्साह तर मोठ्या प्रमाणात आहे. नागपूरचा राजा हा सकाळीच निघालेला होता, तो मार्गस्थ झालेला आहे. तो बऱ्याच अंतर नागपूर शहरातून आता कापलेला आहे. अशाच नागपूरच्या राजासह जे विविध मंडळं आहेत, काही जुनी मंडळं, काही नवीन मंडळं, छोटी मोठी लहान सहान, या सर्व मंडळ जे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ आहेत, त्यामध्ये आज विसर्जनानिमित्त एक मोठा जो आहे तो उत्साह दिसून येत आहे. आणि या उत्साह जो आहे तो संपूर्ण नागपुरात आहे. ज्याप्रमाणे नागपुरात बाप्पाची स्थापना प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली होती विविध मंडळांमध्ये, त्याचप्रमाणे आज विसर्जनासाठी देखील आहे. सध्या जे आपण आहोत ते नागपूरच्या धंतोली येथील श्री अष्टविनायक गणेश मंडळ आहे, त्या सार्वजनिक मंडळात आहोत. इथे देखील आता लगबग जी आहे ती विसर्जनाची ती दिसून येत आहे. आपल्यासोबत मंडळाचे काही पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. मला सांगा की आज कशा प्रकारचा उत्साह आहे? आज 10 दिवस झालेले आहे, काय बाप्पाकडे आराधना केली होती तुम्ही? ये हमारा 30वा साल है और हर साल हम लोग जिस तरीके से यहाँ पे गणपति का उत्सव करते हैं आ रहे हैं और इसमें हमने कभी कोई कमतरता नहीं छोड़ी है. और हम लोगों को एक सोशल मैसेज के साथ यहाँ पे एक लोगों को बताने की कोशिश किया है. इस साल भी हम लोग ने जो आराधना की 10 दिन में, जो इस बार जो आर्थिक मंदी चल रही है या जो लोगों को परेशानियाँ चल रही है, भगवान उसी सब चीज़ों को ठीक करे और सबको सुख समृद्धि प्राप्त हो पूरे देशवासियों को, इसलिए हम लोगों ने ये ऐसा एक चलन किया. एक्चुअली इस मंडल की खासियत है कि हम लोग ने दोस्तों ने मिलकर चालू किया हुआ है मंडल है. जो हम कॉलेज समय से, हमारे कॉलेज के समय से हम लोग दोस्त साथ में रहते थे, साथ में हम यूनिवर्सिटी इलेक्शंस और ये सब करते थे. उस समय हम लोग ने ये किया कि भाई हमारी कनेक्टिविटी रहना चाहिए आपस में एक दूसरे के साथ. इसका ये सबसे बड़ा प्ररूप है हमारा ये गणेश उत्सव मंडल. 30 साल से हमारा लगातार ये हम लोग करते आ रहे हैं और आगे भी भगवान जब तक उसकी देन है, जब तक हम लोग ये सब इसी तरीके से और इसी उत्साह के साथ हम लोग ये करते रहेंगे. 10 दिवस झालेले आहेत, आता 10 दिवसानंतर आज विसर्जनाची वेळ आलेली आहे. आता विसर्जन कसं होणार आहे, कधी होणार आहे, कशा प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली आहे, एकूण काय सांगा? विसर्जन हर साल का ऐसा रहता है, हम लोग दोपहर में 1 बजे से विसर्जन चालू करते हैं. और इस साल हम लोग ने विसर्जन में जो गणेश जी का जो रथ है वो रथ तैयार किया हुआ है. 4-5 टाइप के बैंड रहते हैं, घोड़े रहते हैं और शान से उनकी सवारी निकाल के हम उनको विसर्जित करते हैं ताकि अगले साल फिर अच्छे से आए. तर ज्या प्रमाणात प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली होती, बाप्पाला ज्याप्रमाणे स्थापन करण्यात आलेलं होतं, त्याच उत्साहात आज जे आहे ते विसर्जनाची देखील तयारी आहे. अनेक मंडळं जे आहेत ते सकाळपर्यंत निघायचेच होते, फक्त नागपूरचा राजा जो आहे तो मार्गस्थ झालेला आहे विसर्जनासाठी. मात्र हे संध्याकाळपर्यंत जशी जशी वेळ मिळेल तसे तसे जे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत त्यांचे बाप्पा हे विसर्जनासाठी निघणार आहेत. त्याचबरोबर घरगुती जे गणपती आहेत त्यांचं देखील विसर्जन करण्यात येणार आहे. नागपूरचा जर विचार केला तर नागपुरात जवळपास 300 कृत्रिम टँक, कृत्रिम तलाव महापालिकेने उपलब्ध करून दिलेले आहेत आणि त्यातच बाप्पाचं विसर्जन करावं असं आवाहन देखील महापालिकेतर्फे करण्यात आलेलं आहे. प्राजक्ता. नक्कीच जितेंद्र, आता नागपूरच्या राजाची ही भव्य मिरवणूक देखील आता सुरू झालेली आहे. तर नागपूरमध्ये आता पोलीस प्रशासन कशा प्रकारे सज्ज आहे आणि घरगुती गणपतींसाठी काय उपाययोजना किंवा काय नियोजन केलेलं आहे?
प्राजक्ता, आज जे विसर्जनाचा दिवस आहे, अनंत चतुर्दशी आहे आणि या दिवशी सर्वच गणपतींचं विसर्जन करण्यात येईल. काही गणपतींचं काल विसर्जन करण्यात आलेलं होतं, काही मोठे जे मंडळं आहेत ते उद्या किंवा परवा देखील करतील, त्यांच्या सुविधेनुसार करतील. मात्र आजचा दिवस आहे विसर्जनाचा आणि विसर्जनाच्या दिवशी फक्त फुटाळा जे तलाव आहे नागपूर शहरातील त्या एकाच तलावावर विसर्जनाची परवानगी महापालिकेने दिलेली आहे. आणि शहरभरात जे काही विसर्जन करण्यात येणार आहे ते मग घरगुती गणपतीचं असो, त्यासाठी 300 कृत्रिम तलाव निर्मित करण्यात आलेले आहेत महापालिकेतर्फे. आणि केवळ फुटाळा तलाव इथेच मोठ्या गणपतीचं विसर्जनाची परवानगी महापालिकेने दिलेला आहे. जर सुरक्षेचा आढावा घेतला तर सुरक्षेच्या दृष्टीने जवळपास 1700 पोलीस अधिकारी कर्मचारी या संपूर्ण नागपूर शहरात तैनात राहणार आहेत. आणि सोबतच ॲडिशनल 90 CCTV कॅमेरे लावण्यात आलेले आहेत, ड्रोनची देखील नजर राहणार आहे. संपूर्ण सुरक्षा व्यवस्था जी आहे ती संपूर्ण चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर CRPFची एक तुकडी देखील तैनात करण्यात आलेली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन असो किंवा महापालिका प्रशासन असो, विसर्जनामध्ये कुठल्याही घातपात होऊ नये, कुठलीही घटना विपरीत घटना घडू नये याकडे प्रशासन देखील सज्ज झालेलं आहे. प्राजक्ता, नक्कीच जितेंद्रला धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल.